morning students, welcome to the YouTube channel of Shri Nansagar Coaching Classes. For getting more videos, please subscribe this channel. So today we are taking about another new topic, and that is the speed and the velocity. आता काल आपण या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलंय की कशा प्रकारे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यामध्ये एकाच अर्थाने जरी वापरलेले शब्द असले तरी त्यांच्यामध्ये काय फरक आहे हा आपण या अगोदर बघितलेला आहे. मग स्पीड आणि वेलॉसिटी काय आहे तर त्याबद्दल यू हॅव अ कॅन यू रिकॉल क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट आर द वेक्टर्स अँड व्हॉट आर द स्क्वेअर स्केलर्स. वेक्टर म्हणजे काय आणि स्केलर म्हणजे काय. तर एखादी क्वांटिटी जी आहे ह्या क्वांटिटीमध्ये जर डिरेक्शन नसेल ओनली मॅग्नेट्यूड जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो स्केलर असं म्हणतो. आणि ज्या क्वांटिटीमध्ये जर डिरेक्शन असेल त्याला आपण काय म्हणतो वेक्टर असं म्हणतो. तर ज्यामध्ये मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन अशी कन्सेप्ट असते किंवा अशी ती क्वांटिटी जी आहे फिजिकल क्वांटिटी जर त्याच्यात मॅग्नेट्यूड आणि डिरेक्शन बोथ कन्सिडर करावे लागत असतील तर देन दॅट इज अ वेक्टर क्वांटिटी. अँड इफ द द फिजिकल क्वांटिटी इन विच ओनली मॅग्नेट्यूड इज कन्सिडर देन इट इज कॉल्ड ॲज अ स्केलर क्वांटिटी. मग आपण बघितलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तर डिस्टन्स काय होतं तर डिस्टन्स होतं पाथ दॅट इज फॉलोड बाय अ ऑब्जेक्ट इन द टाइम ऑर द पाथ वन ऑर द ऑब्जेक्ट इज गोइंग फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट. ओके म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाणार आहे बरोबर. त्याचं जे डिस्टन्स असतं त्याचं जे मेजर केलेलं जे टोटल ट्रॅव्हल असेल त्याला आपण त्याचं डिस्टन्स म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. डिस्प्लेसमेंट जे आहे इट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द एंड पॉईंट बरोबर. मग इथे आपल्याला लक्षात येतं की डिस्टन्समध्ये तुम्ही कोणत्याही बाजूने आपण एक एक्झाम्पल घेतलेलं होतं की ए आणि बी हा जर ए आणि बी पॉईंट असेल तर मी जर ए पासून बी पर्यंत कोणत्याही डिरेक्शनने गेले तरी त्याचं डिस्टन्स झालं बरोबर. मी इकडनं गेले तर हे पण त्याचं काय झालं डिस्टन्स झालं. पण ए पासून बी पर्यंत जर या डॉटेड लाईनने जर ए पासून बी पर्यंत डायरेक्टली झाले तर इथे डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे बरोबर. म्हणजेच ए पासून बी पर्यंतचं मिनिमम डिस्टन्स ही त्याची डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट जी आहे तिच्या डिरेक्शन गरजेची असते म्हणून डिस्प्लेसमेंटची क्वांटिटी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे आणि डिस्टन्स जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स स्पीड वेलॉसिटी टाइम अँड डिस्प्लेसमेंट आर द स्केलर्स अँड विच आर द वेक्टर्स. तर यापैकी कोणते स्केलर आहे आणि कोणते वेक्टर आहे. तर डिस्टन्स आहे. डिस्टन्स आता सांगितलं की हा काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड स्पीड जो आहे तर आपण आता स्पीड आणि वेलॉसिटी मधला डिफरन्स बघणार आहोत. तर स्पीड जो आहे इट इज रिलेटेड टू द डिस्टन्स व्हाइल द वेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. मग आता स्पीड आणि वेलॉसिटी हे एकमेकांशी कसे रिलेटेड आहे ते आपण बघूया. पण स्पीड ही एक स्केलर क्वांटिटी असते. वेलॉसिटी ही काय असते वेक्टर क्वांटिटी आहे. अगेन डिस्प्लेसमेंट ही सुद्धा काय आहे वेक्टर वेक्टर क्वांटिटी आहे. अँड टाइम टाइम जो आहे इट इज नॉट ओनली द मॅग्निट्यूड इज टेकन सो इट इज स्केलर क्वांटिटी. यावरनं आपण यामध्ये स्केलर आणि वेक्टर हे फिजिकल क्वांटिटी कशा प्रकारे असतात हे बघतोय बरोबर. मग आता आपण बघूया की स्पीड आणि वेलॉसिटी यामध्ये नक्की काय फरक आहे. तर स्पीड म्हणजे काय असतं. स्पीड इज इक्वल टू द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन द टाइम रिक्वायर्ड. तो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला टाइम. सो टाइम रिक्वायर्ड. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल ऑन द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन द टाइम रिक्वायर्ड. त्यासाठी लागलेला जो टाइम असेल त्याला काय म्हटलं जातं स्पीड असं म्हटलं जाते. मग वेलॉसिटी म्हणजे काय असेल. तर वेलॉसिटी म्हणजे सुद्धा डिस्टन्स अपॉन टाइमच आहे. बट द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाइम देन इट इज कॉल्ड ॲज अ वेलॉसिटी. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट त्याचं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे पण दॅट डिस्टन्स इज अ ट्रॅव्हल इन द पर्टिक्युलर डायरेक्शन. मग डायरेक्शन आली की त्या डिस्टन्सचं काय होतं डिस्प्लेसमेंट होतं बरोबर. म्हणजेच काय तर डिस्प्लेसमेंट जे आहे ते डिस्प्लेसमेंट त्याची झाली. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन युनिट टाइम दॅट इज कॉल्ड एज अ वेलॉसिटी. म्हणजेच आपण याला म्हणू शकतो की जो डिस्टन्स पर्टिक्युलर डायरेक्शनने झाला म्हणजेच त्याला आपण काय म्हटलं डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम
it is called as a velocity. Okay, so displacement per unit time, it is also called as a velocity. म्हणजे velocityची definition तुम्ही आणखी एका पद्धतीने पण देऊ शकता, ती म्हणजे displacement per unit time is called as a velocity. किंवा तुम्ही याची definition अशी पण देऊ शकता, a distance traveled by an object in a particular direction in unit time, it is called as a velocity. मग हे जे युनिट टाइम आपण म्हणतोय, हे युनिट टाइम 1 सेकंद असू शकतं, ते 1 मिनिट असू शकतं, 1 आवर असू शकतं, 1 डे असू शकतो. जर मोठा जर आपल्याला युनिट घ्यायचं असेल, जास्त युनिट घ्यायचं असेल, तर यासाठी तुम्ही 1 इयर असं सुद्धा इथे युनिट टाइम घेऊ शकता. अशा प्रकारे हे आहे फिलॉसिफी. तर फिलॉसिफीच्या 2 पद्धतीने आपण डेफिनेशन सांगता येते, ती म्हणजे डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम आणि a distance traveled by an object in a particular direction in unit time is called as a velocity. मग स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये दोघं ठिकाणी काय येतं, डिस्टन्स येत आहे अपॉन टाइम येत आहे. इथे डिस्प्लेसमेंट येत आहे अपॉन टाइम येत आहे. फक्त फरक एवढा आहे की इथे डिस्टन्स जो आहे तो पर्टिक्युलर डायरेक्शनने आहे. मग यावरून आपण असं सांगू शकतो की स्पीड जी असेल, तर ही जी क्वांटिटी असेल, तर ती कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. व्हाईल द वेलॉसिटी इज द vector quantity. So it is scalar quantity and it is a vector quantity. Then let's see the unit of the speed and the velocity. Ata baghuya ki speed and velocity is a unit ka asnar ahe. Ata bagha ki total distance upon time. Tar distance apan kasha madhe measure karto, distance measure karto meter madhe. Ata jar apan SI system ghetli, MKS system ghetli, tar MKS madhe आपण काय घेऊ शकतो, मीटर आणि टाइम जो आहे तो सेकंड मध्ये, म्हणजे मीटर पर सेकंड. आणि सीजीएस सिस्टीम जर घेतली तर त्यामध्ये युनिट काय असेल, त्याचं सेंटीमीटर पर सेकंड. या पद्धतीने मग वेलोसिटी जरी घेतलं तरी त्याचं युनिट काय असेल, मीटर. डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो मेजर इन मीटर अँड टाइम इन सेकंड. सो मीटर पर सेकंड अँड सेंटीमीटर पर सेकंड म्हणजे स्पीड आणि डिस्प्लेसमेंट, सॉरी स्पीड आणि वेलोसिटी बोथ आर हैविंग अ सेम युनिट. दोघांचे युनिट कसं आहे, सेम आहे. एमकेएस मध्ये मीटर्स पर सेकंड आणि सीजीएस मध्ये सेंटीमीटर पर सेकंड. स्पीड जो आहे इट इज रिलेटेड टू द डिस्टन्स, व्हाइल द वेलोसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. ओके, सो इफ द मोशन इज अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन, जर मोशन जे आहे ती स्ट्रेट लाईन जर असेल का, कारण आता आपण डिरेक्शन चेंज होते म्हणतोय, पण डिरेक्शन जर त्या पर्टिक्युलर तीच असेल, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा ए पासून जर बी किंवा हा पी आहे आणि क्यू आहे, पी पासून क्यू पर्यंत जाण्यासाठी हा एकच पाथ असेल, बरोबर, दुसरा कोणताही पाथ नाही, तर पी पासून क्यू पर्यंतचं ही स्पीड पण तोच असेल आणि त्याची व्हेलॉसिटी पण काय असेल, तीच असेल, कारण डिरेक्शन पण बदलत नाही. मग जेव्हा डिरेक्शन बदलत नाही यावरून आपण काय सांगू शकतो की स्पीड आणि व्हेलॉसिटी हे दोघेही कसे असतात, सिमिलर राहतात. कधी, वेन द ऑब्जेक्ट इज अ ट्रॅव्हल अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन, जेव्हा तो स्ट्रेट लाईन जाईल तेव्हा स्पीड आणि व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जी असेल ती कशी असते, सेम असते. सो व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. या अगोदर पण आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघितलं, तर तुम्हाला पेपरमध्ये त्याचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो 2 मार्काला, किंवा इथे तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटी पण विचारला जाऊ शकतो डिफरन्स 2 मार्क्ससाठी. तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, युनिट्स दोघांचे सेम असेल, त्यामुळे डिफरन्समध्ये कशावर काय आलं पाहिजे, त्याचे डेफिनेशन आलं पाहिजे, फॉर्म्युला आला पाहिजे. हाई रिलेटेड टू द डिस्टन्स आहे आणि व्हेलॉसिटी रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट आहे. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. असे डिफरंट पॉईंट्स आपण इथे या डिफरन्समध्ये टाकू शकतो. त्यानंतर आता आपण बघूया की इफेक्ट ऑफ स्पीड अँड द डिरेक्शन ऑन द व्हेलॉसिटी, की जे इफेक्ट आहे, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन द व्हेलॉसिटी, म्हणजे व्हेलॉसिटीवरती त्याचा काय इफेक्ट होणार आहे. जर स्पीड आणि डायरेक्शन जर बदलली तर त्याच्यावरती व्हेलॉसिटीवरती काय इफेक्ट होईल, तर ते आपण बघूया. इथे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे की सचिन जो आहे, सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक, तो मोटर बाईकवरती ट्रॅव्हलिंग करतोय. व्हॉट विल हॅपन द
तर इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्यूरिंग द सचिन राईड, मग सचिन जी जी राईड आहे यामध्ये काय होईल जर त्याने जर वेगवेगळे जी त्याचे जे चान्सेस आहेत तर ते स्पीड किंवा डिरेक्शन किंवा व्हेलॉसिटी यांमध्ये त्याचा काय परिणाम होईल ते बघूया. तर फर्स्ट तुम्हाला विचारलंय की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द मोटर बाईक मोटरसायकल इफ द स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डिरेक्शन रिमेन सेम. आता बघूया की डिरेक्शन तीच आहे फक्त स्पीड इन्क्रीज होतोय किंवा डिक्रीज होतोय. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अलॉंग द स्ट्रेट लाईन असेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटी कसे राहतात, सिमिलर राहतात. मग जर त्याचे डायरेक्शन तो चेंज करत नाही पण डायरेक्शन तीच आहे तर याचा अर्थ काय, स्पीड इन्क्रीज झाला तर व्हेलॉसिटी पण इन्क्रीज होणार, स्पीड डिक्रीज झाला तर व्हेलॉसिटी पण काय होणार, डिक्रीज होणार, कारण डिरेक्शन चेंज होत नाही. डिरेक्शन चेंज होत नसेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटी कसे राहतात, सिमिलर राहतात. Then next, in case of turning on the road, road वरती टर्निंग होताना विल द व्हेलॉसिटी अँड द स्पीड बी सेम. जेव्हा रोड वरती टर्न घेतोय तो त्यावेळी स्पीड आणि व्हेलॉसिटी सेम असेल का, असेल का, नाही का? कारण आपण इथे बघितलं की व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्पीड ही स्केलर आहे. ही डिरेक्शन वरती डिपेंड नसते तर ही डिरेक्शन वरती डिपेंड आहे, बरोबर. मग टर्निंगला काय होतं, त्याची डिरेक्शन चेंज होते. मग डिरेक्शन जर चेंज होत असेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटी सिमिलर राहणार नाही, दे गेटिंग चेंज. ते कधी सिमिलर राहतात, जेव्हा स्ट्रेट लाईन मोशन असेल तेव्हाच ते सिमिलर राहतात. आता विचारलं की इफ द सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल किपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट, त्याने स्पीड कॉन्स्टंट ठेवला पण डायरेक्शन चेंज केली, व्हॉट विल द इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी. तरी काय होणार आहे, स्पीड जरी कॉन्स्टंट ठेवला आणि डिरेक्शन बदलली तर त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे, कारण व्हेलॉसिटी इज डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन. दे इफ अ टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड. आता थर्ड केसमध्ये काय होतंय की सचिन काय करतोय, त्याची स्पीड पण बदलतोय आणि डायरेक्शन पण चेंज करतोय, बरोबर. मग त्याचा इफेक्ट काय होईल व्हेलॉसिटीवरती, तर स्पीड पण चेंज केला आणि डायरेक्शन पण चेंज केली तरीही व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे इट इज क्लिअर फ्रॉम द अबव थ्री एक्झाम्पल्स, की तीन केसेस आपण बघितल्या, त्या थ्री केसेसमध्ये आपल्याला असं लक्षात येते की व्हेलॉसिटी इज अ चेंजेस बाय फर्स्ट चेंजिंग द स्पीड व्हाईल किपिंग द डिरेक्शन सेम. म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती कधी चेंज होते, व्हेलॉसिटी चेंजेस, व्हेलॉसिटी चेंजेस बाय फर्स्ट, पहिलं येणार आहे बाय चेंजिंग द चेंजिंग स्पीड, ओके, चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग डायरेक्शन कॉन्स्टंट. म्हणजे काय, तर स्पीड चेंज केला आणि डायरेक्शन काय ठेवली, कॉन्स्टंट ठेवली, तरी व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. देन सेकंड आहे चेंजिंग डायरेक्शन व्हाईल कीपिंग स्पीड, व्हाईल कीपिंग द स्पीड कॉन्स्टंट. आणि थर्ड केस असणार आहे ती म्हणजे कोणती, तर डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड काय करणार आहे, चेंज करणार आहे. सो चेंजिंग डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड, ह्या तीन केसेसमुळे काय होत आहे की व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे दॅट इज चेंजेस बाय थ्री थिंग्समुळे ती चेंज होते, बाय चेंजिंग द स्पीड, जर स्पीड चेंज केला आणि डायरेक्शन जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवलं तरी सुद्धा व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. देन सेकंड चेंजिंग द डायरेक्शन, डायरेक्शन चेंज केली आणि जर स्पीड कॉन्स्टंट ठेवला तरी सुद्धा काय होतं, व्हेलॉसिटी चेंज होते. आणि जर तुम्ही डायरेक्शन आणि स्पीड दोघंही चेंज केले तरी सुद्धा काय होतं, व्हेलॉसिटी चेंज होत असते. सो व्हेलॉसिटी इज डिपेंडिंग ऑन द स्पीड अँड द डायरेक्शन ऑन बोथ, म्हणजे या दोघांवरतीही व्हेलॉसिटी ही डिपेंड असते. देन यू हॅव अ वन थिंग इज गिवन देअर दॅट इज द ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट सायंटिस्ट हू मेजर्स द स्पीड इन मीटर पर सेकंड,
पहिला जो साइंटिस्ट होता की ज्याने स्पीड मीटर्स पर सेकंड मध्ये मेजर केला तो होता साइंटिस्ट गॅलिलिओ. तुम्हाला एमसीक्यू मध्ये हे विचारलं जाऊ शकतं की फर्स्ट साइंटिस्ट हू मेजर द डिस्टन्स इन मीटर्स पर सेकंड, सो दॅट इज अ गॅलिलिओ. देन ऑलवेज रिमेंबर द स्पीड ऑफ द वॉल्यूम ऑर द स्पीड ऑफ द साउंड इन द ड्राई एअर इज 343.2 मीटर्स पर सेकंड. म्हणजे जो साउंड साउंडचा जो स्पीड आहे साउंड और द वेलोसिटी ऑफ द स्पीड ऑफ द साउंड, स्पीड ऑफ साउंड इन एयर, एयर मध्ये जो साउंडचा स्पीड आहे तो आहे 343.2 मीटर्स पर सेकंड. स्पीड ऑफ द साउंड इन द एयर माइंड द स्पीड ऑफ लाइट इन द ड्राई एयर इज 3×10^8 मीटर्स पर सेकंड. म्हणजे या पद्धतीने आपण ह्या प्रत्येक गोष्टीचा डिस्टन्स स्पीड किंवा वेलॉसिटी ही मेजर करू शकतो. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे स्पीड ऑफ द साउंड इन द एअर इज म्हणजे स्पीड ऑफ द साउंड जो आहे साउंडचा जो स्पीड आहे तो एअरमध्ये 343.2 मीटर पर सेकंड आहे. म्हणजे एका सेकंदाला साउंड जो आहे तो 343.2 मीटर पर्यंत जातो आणि लाईटचा स्पीड हा सगळ्यात जास्त असतो तो म्हणजे 3×10^8 मीटर्स पर सेकंड. एका सेकंदाला तो 3×10^8 मीटर इतका जातो. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द वेलॉसिटी ऑर द स्पीड. स्पीडचं तुम्हाला दिलेलं एक एक्झाम्पल आहे. ऑल्सो द स्पीड ऑफ द रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट 29,770 मीटर्स पर सेकंड. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला स्पीड डिस्टन्स किंवा वेलॉसिटी ह्या क्वांटिटीचा वापर करावा लागतो किंवा ह्या फिजिकल क्वांटिटीचा आपण वापर करतो. सो दिस इज ऑल अबाउट द स्पीड अँड द वेलॉसिटी. तुम्हाला स्पीड आणि वेलॉसिटी यामधला फरक काय आहे किंवा हे कशा अर्थाने कुठे कुठे वापरले जाऊ शकतात काय डेफिनेशन आहे याबद्दलची आपण इन्फॉर्मेशन आज बघितलेली आहे.